राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। लहान मोठ्या खेडेगावातील कर्तबगार माणसं हेच त्या गावचं वैभव असतं असं मत सरपंच उपसरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष विजयदादा शिंदे यांनी केलंय। गाळमोडी तालुका खटाव येथील श्रीकृष्ण दूध संस्थेच्या वतीने संचालक सचिन घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण आणि ग्राहक ग्रामस्थांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रशांत शिंदे, खटावचे युवा नेते जयदीप शिंदे, दहिवडीचे नगरसेवक विशाल पोळ, वडूतचे नगरसेवक बनाजी पाटोळे, ईश्वर शेठ जाधव, अमोल ढगे, बादशाही ढाब्याचे संचालक असिफ मुल्ला, दिलीपराव भोसले, शुभांगी नाईक निंबाळकर, संजय देवकर, अमोल पाटील, सुनील पाटील, सुरेश गाडगे, चंद्रहार ढम, गजानन निकम, निलेश निकम, निलेश चौधरी, सागर भोसले, अमोल भोसले, योगेश कदम, देवराम शिंदे, बंटी लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री शिंदे म्हणाले, भूषण घाडगे आणि सचिन घाडगे या दोन बंधूंनी दूध व्यवसायामध्ये धवल क्रांती करत डाळमोडी या छोट्या गावचे नाव साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवलं आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत व्यवसाय वाढवण्याबरोबर त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिलंय। त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा। सचिन घाडगे म्हणाले, दैनंदिन व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम करत असताना ग्रामस्थांबरोबर परिसरातील मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळत आहे। लोकांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळी नगरसेवक पाटोळे, जयदीप शिंदे, धनंजय क्षीरसागर, विद्यासागर माने यांची मनोगते झाली। सरपंच प्रतिनिधी गोविंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले, प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचालन केले। यावेळी वडूज येथील मॉर्निंग क्रिकेट क्लब, समर्थ क्रिकेट क्लबच्या विविध खेळाडूंना चषक देऊन गौरवण्यात आले। त्यामध्ये वडूज तहसील कार्यालयातील लेखनिक विजय काळे यांना मॅन ऑफ दी मॅच, महेश गोडसे, सचिन पवार यांना उत्कृष्ट फलंदाज, तर उदय कुलकर्णी यांना उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक देण्यात आले। अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिन जी घाडगे यांचा वाढदिवस आणि याच निमित्ताने त्यांच्या श्रीकृष्ण डेअरीचा वर्धापन दिन सोहळा आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित साजरा होत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ उपस्थित असणारे या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये मोठे सहकार्य करत असलेले आमचे खटावचे युवा मित्र यशस्वी उद्योजक जयदीप दादा शिंदे, खटाव तालुका संजय गांधी धाराधार योजनेचे अध्यक्ष, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आमचे बंधुतुल्य मंत्री विजय दादा शिंदे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले दहिवडीचे नगरसेवक विशालजी पोळसाहेब, सरपंच प्रतिनिधी आमचे मित्र गोविंदराव कांबळेजी, अमोल पाटील, सुनील पाटील, कार्यक्रमानिमित्तानं खास आमच्यावर आलेले दुरसाई विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ईश्वर शेठ जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे सौ घाडगे मॅडम, समोर प्रेक्षक जितके व्यासपीठावर मान्यवर आहेत तितकेच दर्दी समोरही बसलेले आहेत। त्यामध्ये आताच ज्यांचं मनोगत झालं ते आमचे वर्गमित्र खटावचे आबा घाडगे असतील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रशांतजी शिंदे इनामदार साहेब असतील, या अगदी शेवटच्या रांगेत बसलेले या गावचे माजी मुख्याध्यापक चंद्रहार ढमगुरुजी पासून शिक्षक बँकेचे रणधमाळी सोडून इकडे पायदळ झाडलेले आमचे मित्र विद्यासागर मानेजी असतील। आपल्या उजव्या बाजूला महिला मंडळी आहेत मोठ्या संख्येने, महिलांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे, कारण महिलांच्या दृष्टीने मॅडम हा प्राईम टाइम आहे। गोजीरवान्या घरात बसून चार दिवस सासूचे बघत बघत ठिपकेच्या रांगोळीपर्यंत याची वेळ आहे। अशा परिस्थितीत आपण बसलेला आहे, मला माहित आहे आपल्याला आता कोणालाही घाडगेंची कर्तबगारी आणि डेअरी उद्योगाची यशस्वीता याबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भरपूर सांगितलंय, त्यामुळे आता कोणाची डेअरी उत्पादन ऐकण्याची इच्छा नाही। उलट पक्षी आरोसीची रुचीत साखरेची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत
मी काही फार आपला वेळ घेणार नाही रटाळ फलंदाजी करून. सुरुवातीलाच आपल्याच गावचे विजयदादांनी घरच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी करत सचिन भाऊंची क्रिकेट कारकिर्द, फिल्म सिटीची कारकिर्द, ते आतापर्यंतचा डेअरीचा प्रवास सांगितलेला आहे. माझ्या मागे आमचे मित्र प्रसादजी जगदाळे आहेत, ते ओपनरला आले ते शेवटपर्यंत आउट होणारच नाहीत. अशा परिस्थितीत अजून कोणतरी इथं येणार आणि मी रटाव आणि फलंदाजी करत आपला सर्वांचा वेळ घेणं उचित ठरणार नाही. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी, दाळमोडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.